नमस्कार मराठी किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण मेथीचा झुणका कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत अगदी झटपट हा झुणका तयार होतो खायला खूप टेस्टी लागतो एकदा तुम्ही नक्की करून बघा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर झुणका बनवण्यासाठी सगळ्यात पहिले इथे मी मेथी घेतलेली आहे शंभर ग्रॅम मी इथे मेथी घेतलेली आहे तुम्ही मेथीचं प्रमाण थोडंसं जास्तसुद्धा घेऊ शकता आता ही मेथी जी आहे ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि अगदी बारीक त्याला कट करून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने मी मेथी कट करून घेतलेली आहे आता लगेचच आपण झुणका बनवायला सुरुवात करूया त्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तीन ते चार टेबलस्पून तेल गरम करून घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये अर्धा चम्मच जिरे आणि अर्धा चम्मच मोहरी टाकून घेतलेली आहे जिरं मोहरी छान फुटायला लागलं की कांदे टाकायचे आहे दोन मोठ्या आकाराचे कांदे मी बारीक कट करून यामध्ये टाकलेले आहे आणि त्यासोबतच दोन लाल सुक्या मिरच्या टाकलेल्या आहे कांदा जो आहे तो छान सॉफ्ट होईपर्यंत जोपर्यंत त्याचा थोडासा रंग बदलत नाही आणि तोपर्यंत परतून घ्यायचा आहे बघा खूप जास्त इथे लाल किल्लेला नाही आहे कांदा इतपत कांदा परतून घ्यायचा आहे आणि आता यामध्ये आपल्याला एक चम्मच आलं लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे तुम्ही यामध्ये नुसता ठेचलेला लसूण सुद्धा वापरू शकता आता ही आलं लसणाची पेस्ट छान परतून घ्यायची आहे एक मिनटं तरी आणि त्यानंतर यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे तर दोन छोट्या आकाराचे टोमॅटो मी बारीक कट करून यामध्ये टाकलेले आहे टोमॅटो छान परतून घ्यायचा आहे खूप जास्त इथे सॉफ्ट करायची गरज नाही आहे एकदा टोमॅटो छान परतून झाला की यामध्ये ड्राय मसाले टाकायचे आहे तर एक चम्मच लाल तिखट टाकलेला आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे अर्धा चम्मच हळद टाकलेली आहे अर्धा चम्मच यामध्ये धने पावडर टाकायची आहे आणि अगदी पाव चमचा घरचा काळा मसाला जो असतो तो मी इथे वापरलेला आहे या जागी तुम्ही गरम मसालासुद्धा वापरू शकता अगदी किंचित टाकायचं आहे खूप जास्त मसाला वापरू नका आता हे एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जी कट करून ठेवलेली मेथी होती ती यामध्ये टाकायची आहे यासोबतच इथे मी अर्धा वाटी कोथिंबीरसुद्धा अगदी बारीक चिरून यामध्येच टाकलेली आहे म्हणजे झुणक्याला कोथिंबीरची सुद्धा अगदी छान टेस्ट येईल आता हे एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता या मेथीबरोबरच टोमॅटो जो आहे तोसुद्धा सॉफ्ट होईल हे एकदा व्यवस्थित मिक्स झाले की अगदी एक ते दोन मिनिटं झाकून आपल्याला हे शिजू द्यायचं आहे अगदी कमी गॅसवरती बघा दोन मिनिटं मी हे शिजू दिलं होतं दोन मिनिटामध्ये मेथी छान शिजल्या गेलेली आहे आणि टोमॅटोसुद्धा अगदी छान सॉफ्ट झालेला आहे एकदा व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला या भाजीला बेसन लावून घ्यायचं आहे तर इथे मी अर्धा कप बेसन घेतलेलं आहे हे संपूर्ण बेसन इथे मी टाकून घेतलेला आहे आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी झुणका जो आहे तो एकदम जास्त ड्राय करणार नाही आहे त्यामुळे एवढंच बेसन वापरलेलं आहे तुम्हाला जर ड्राय आवडत असेल तर बेसनाचं प्रमाण थोडंसं इथे वाढवू शकता एकदा हे व्यवस्थित बेसन जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे मेथीमध्ये हे एकदा छान मिक्स झालं की इथे आपल्याला अगदी थोडंसं पाणी जे आहे ते शिंपडून घ्यायचं आहे तर इथे मी दोन ते तीन टेबल स्पून पाणी घेतलेलं आहे ते अशा प्रकारे हाताच्या साह्याने झुणक्यावरती शिंपडून घ्यायचं आहे आणि आता झाकून अगदी कमी गॅसवरती पाच मिनिटं याला शिजून घ्यायचं आहे बघा पाच मिनिटं झालेले आहे पाच मिनिटामध्ये झुणका जो आहे तो अगदी छान शिजला जातो आपण जे यावरती पाणी शिंपडलं होतं त्या पाण्याच्या वाफेमध्ये झुणका छान शिजला जातो झुणका आपला रेडी झालेला आहे एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अगदी सॉफ्ट आपला झुणका तयार झालेला आहे वरून बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर मी इथे टाकून घेतलेली आहे आता इथे झुणक्यामध्ये तेलाचं थोडंसं जास्त प्रमाण मी वापरलेलं आहे यामुळे झुणका जो आहे तो थंड झाल्यानंतरसुद्धा अगदी सॉफ्ट राहतो ड्राय अजिबात लागत नाही खाताना झुणका आपण सर्व करून घेऊया तर हा झुणका तुम्ही पोळीबरोबर भाकरीबरोबर खाऊ शकता भाताबरोबरसुद्धा खायला छान लागतो ड्राय वगैरे अजिबात वाटत नाही तर नेहमी आपण बेसनाचा झुणका बनवतो पण त्यामध्ये थोडीशी मेथी टाकून हा झुणका तुम्ही एकदा नक्की बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल तर कशी वाटली तुम्हाला ही मेथीच्या झुणक्याची रेसिपी मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मी भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत बाय बाय